नमस्कार मित्रांनो संख्या पद्धती म्हणजे नंबर सिस्टीमच्या या व्हिडिओत तुमचे स्वागत आहे मागच्या व्हिडिओत आपण परिमेय आणि अपरिमेय संख्यांना संख्या, संख्या रेषेवर दर्शवायला शिकलो आज आपण त्याच्याशी संबंधित काही प्रश्न सोडवणार आहोत चला सुरू करू या पहिल्या प्रश्नाने दिल्या गेलेल्या संख्यांना संख्या, संख्या रेषेवर दर्शवा पहिली संख्या वजा सहा दशांश चार दोन एक हा एक खंडित दशांश आहे मित्रांनो ऋण चिन्ह पाहून घाबरू नका ही संख्या संख्या रेषेवर आणि वजा सातच्या आहे आपण सलग विस्तृतीकरण म्हणजे प्रोसेस ऑफ मॅग्निफिकेशनचा उपयोग करून संख्या रेषेवर हिला काहीसे अशा प्रकारे दर्शवू आणि आता ही वजा सहा दशांश चार दोन आणि वजा सहा दशांश चार तीनच्या च्या दरम्यान स्थित आहे इथे मित्रांनो आपली दुसरी संख्या चार आवर्ती आहे प्रश्नानुसार दशांशानंतर चार स्थानांपर्यंत संख्या रेषेवर दर्शवायचे आहे हा एक अखंड आवर्ती दशांश पूर्णांक आहे काय आपण इथे सुद्धा सलग विस्तृतीकरण पद्धतीचा वापर करायचा होय तुम्ही हा प्रश्न स्वतः सोडवायचा प्रयत्न करा ही संख्या आठ दशांश तीन चार तीन चार आणि आठ दशां तीन, तीन पाच च्या दरम्यान स्थित असेल मित्रांनो चला आणखीन एक प्रश्न सोडवूया तुम्ही वर्गमुळात तीन आणि वर्गमुळात पाच ला संख्या रेषेवर दर्शवू शकता का मागील व्हिडिओत आपण वर्गमुळात दोन ला संख्या रेषेवर दाखवायला शिकलो होतो चला त्याचीच मदत घेत वर्गमुळात तीन आणि वर्गमुळात पाच म्हणजे वर्गमुळात तीन आणि वर्गमुळात पाच ला संख्या रेषेवर दर्शवूया इथे बिंदू ई e वर्गमुळात दोनचा निर्देशक आहे इथे रेषा वर एक लंब म्हणजे परपॅिक्युलर काढा आणि कंपासमध्ये एक एकक लांबी मोजून बिंदू सी वरून लंबावर एक कंस काढा जो त्याला एफ बिंदू छेदतो आणि आता केंद्र बिंदू ए आणि एफ ला जोडणारी एक रेषा काढा इथे लक्ष द्या आपल्याला एक काटकोन त्रिकोण ए e सी एफ मिळाला ज्यात एसीची लांबी वर्गमुळात दोन आहे आणि सी एफ ची लांबी एक आहे पायथागोरसच्या नियमाचा उपयोग केल्यावर आपल्याला एफ वर्गमुळात कंपासमध्ये एफ ची लांबी मोजून संख्या रेषेवर एक कंस काढा जो संख्या रेषेला जी बिंदू छेदतो आणि हाच बिंदू वर्गमुळात तीनच्या संगत आहे म्हणजे त्याच्याशी जुळतो मित्रांनो वर्गमुळात चार ला सुद्धा आपण या प्रक्रियेद्वारे दर्शवू शकतो अशा प्रकारे यात संख्या रेषेवर आपल्याला बिंदू दोन मिळेल कारण वर्गमुळात चार बरोबर दोन असते आता इथे वर्गमुळात पाच दर्शवण्यासाठी रेषा ए एच वर एक लंब काढा आणि कंपासमध्ये एक एकक मोजून त्यावर एक कंस त्या काढा जो बिंदू जे मध्ये छेदतो आता इथे बिंदू ए आणि जे जोडल्यावर आपल्याला एक काटकोण त्रिकोण ए जे मध्ये उपयोग केला तर इथे ए जे बरोबर वर्गमुळात पाच मिळाले आता याचे अंतर कंपासमध्ये मोजून कंपासला केंद्र बिंदू ए वर ठेवून संख्या रेषेवर एक कंस काढा जो तिला के बिंदू छेदतो मित्रांनो बिंदू के वर्गमुळात पाचशी संगत आहे तुम्ही इथे लक्ष दिले असेल की या प्रक्रियेमध्ये आपल्याला एक अशी रचना मिळत आहे आणि यालाच आपण सर्पिल वर्गमूळ म्हणजे स्क्वेअर रूट स्पायरल म्हणतो मित्रांनो आतापर्यंत फक्त वर्गमुळात एन जिथे एन एक धन पूर्णांक आहे त्यालाच संख्या रेषेवर दर्शवायला शिकलो तर आपण वर्गमुळात ए जिथे ए धन वास्तव संख्या आहे हिला ही संख्या रेषेवर दर्शवू शकतो का होय चला यावर एक प्रश्न सोडवूया वर्गमुळात चार दशांश पाच ला संख्या रेषेवर दर्शवा पाहूया यास कसे सोडवतात मित्रांनो एका रेषेवर बिंदू ए आणि बी अशा प्रकारे घ्या की ए आणि बी मधले अंतर चार दशांश पाच असेल आता बिंदू बी वरून एक एकक अंतरावर बिंदू सी घ्या काहीशा अशा प्रकारे आता रेषाखंड चा मध्यबिंदू शोधा ए बी अधिक बी सी छेद दोन हा मिळाला ओ आता कंपासच्या मदतीने बिंदू ओ ला केंद्र मानून एक अर्धवर्तुळ काढा आता रेषाखंड वर एक लंब काढा जो बिंदू बी मधून जाऊन अर्धवर्तुळाला बिंदू डी मध्ये छेदतो मित्रांनो इथे ओ आणि डी जोडल्यावर आपल्याला एक काटकोन त्रिकोण ओ बी डी मिळेल आपल्याला माहिती आहे की ए बीची लांबी चार दशांश पाच आणि ओएची लांबी दोन दशांश सात पाच आहे ओबीची लांबी एक दशांश सात पाच होईल त्रिकोण ओबीडी मध्ये आता आपण पायथागोरसच्या नियमाचा उपयोग करून बी डी शोधूया आपल्याला बी डी वर्गमुळात चार दशांश पाच मिळाले आता जर आपल्याला या संख्या रेषेवर दर्शवायचे आहे तर आपल्याला बिंदू बी ला शून्य सी ला एक आणि बिडीला त्रिज्या मानून एक कंस काढावा लागेल काहीसा अशा प्रकारे आपल्याला संख्या रेषेवर मिळालेला बिंदू वर्गमुळात चार दशांश पाचशी संगत आहे अशा प्रकारे कोणत्याही धन वास्तव संख्येला संख्या रेषेवर दर्शवू शकतो तर मित्रांनो आजच्या भागात बस इतकेच या भागात आपण परिमेय आणि अपरिमेय संख्यांना संख्या रेषेवर दर्शवणे या संबंधित काही प्रश्न सोडवले पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत याच्याशी संबंधित काही तथ्यांसह हो। धन्यवाद